जय मल्हारी चॅनल चा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता व त्यावर व्यक्त होणाऱ्या राजकीय सामाजिक प्रतिक्रिया लक्षात घेऊन यापुढे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा हा फक्त शासकीय यंत्रणेमार्फत करावा, तसेच कोरोनाचा या ठिकाणी कठीण काळात जिल्हा प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमध्ये स्वयंसेवी संस्था संघटना यांचाही सहभाग करून घ्यावा, असे हिंदू सेवा सहाय समितीच्या वतीने 20 ते 25 धर्मसेवक प्रशासनाला सहाय्य करण्यास तयार असल्याचे आणि विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आलं। याबाबत पुढील निवेदनात नमूद केल्यानुसार मागण्या मान्य करण्यासाठी त्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता व त्यावर व्यक्त होणाऱ्या राजकीय सामाजिक प्रतिक्रिया लक्षात घेऊन यापुढे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा हा फक्त शासकीय यंत्रणेमार्फत करावा किंवा शासकीय कोविड सेंटर आणि खाजगी कोविड सेंटरमार्फत करावा। रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे। एक रेमडेसिवीर इंजेक्शन 6 ते 7 हजार रुपयांमध्ये विक्री केले जात आहे। अशा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। रोज वाढत जाणारे कोरोना रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहे। त्यासाठी प्रशासकीय इमारती शाळा महाविद्यालयात यांचं इमारती ताब्यात घेऊन तिथे तात्पुरत्या स्वरूपाची कोविड सेंटर सुरू करावे। कोरोना तपासणीचा रिपोर्ट 7-7 दिवस मिळत नसल्याने ते रुग्ण सर्वांमध्ये मिसळत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने तपासणी रिपोर्ट लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी। होम क्वारंटाईन रुग्णांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने ते बाहेर फिरताना दिसून येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषाणूचा फैलाव होत असल्याने होम क्वारंटाईन रुग्णांना हाताच्या दर्शनी भागावर शिक्का मारण्यात यावा व असे रुग्ण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। अपंग व्यक्ती कोरोना तपासणी सेंटर रांगेत उभे न करता त्यांना प्राधान्याने लसीकरण किंवा तपासणी करून द्यावी। लसीकरण केंद्र जास्तीत जास्त सुरू करावे, तसेच लसीकरणाबाबतीत नागरिकांमध्ये जे गैरसमज आहेत त्यावर व्यापक जनजागृती करावी। त्यासाठी हिंदू सेवा सहाय समितीचे धर्मसेवक घरोघरी फिरून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबतीत व्यापक जनजागृती करतील। त्यासाठी यांच्यासह अन्य स्वयंसेवी संस्थांनाही तसे करण्यासाठी परवानगी द्यावी, असे हिंदू सेवा सहाय समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी व पंकज डबी यांनी सांगितले आहे। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय श्रीराम। हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आता एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की जिल्हाधिकारी साहेब किंवा जिल्हा प्रशासन, आता जे कोविडची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर रुग्ण मिळत आहे, तर या एकूण प्रशासनाच्या कार्यामध्ये किंवा सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवी संस्था संघटना यांचाही सहभाग वाढवावा। त्यात हिंदू सेवा सहाय्य समितीचे 20 ते 25 धर्मसेवक हे प्रशासनाचं सहकार्य करायला तयार आहे, असं एक पत्र आम्ही दिलेलं आहे। त्याचप्रमाणे काही मागण्या आम्ही प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत। त्यात रेमडेसिवीर हे जे इंजेक्शन आहे त्याचा तुटवडा लक्षात घेता आणि सध्या राजकीय आणि सामाजिक ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत तो सगळा भाग लक्षात घेऊन फक्त शासकीय यंत्रणेमार्फतच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं अशी विनंती आम्ही केलेली आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रुग्ण ॲडमिट करण्यासाठी बेडची उपलब्धता नाही आहे, तर ते बेड उपलब्ध करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासकीय इमारती, शाळा, महाविद्यालय याच्या ज्या इमारती आहेत त्या अधिग्रहित कराव्या तात्पुरत्या स्वरूपात, आणि त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर असेल, कोविड सेंटर असेल अशी व्यवस्था निर्माण करावी। त्याचप्रमाणे जे होम क्वारंटाईन पेशंट आहेत त्यांच्या बाबतीत एक गंभीर स्थिती अशी आहे की प्रशासनाचं त्याच्यावर कुठेही नियंत्रण नाही, तर त्यांना जे होम क्वारंटाईन पेशंट आहेत त्यांना शिक्का मारणं आणि तरीही जर का ते बाहेर अनावश्यक फिरताना मिळून आलेत तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम्ही या पत्रातून केलेली आहे। त्याचप्रमाणे 7-7 दिवस कोरोनाचे रिपोर्ट जे आहेत ते मिळत नाही आहे आणि त्यामुळे तो जो पेशंट आहे जो नंतर पॉझिटिव्ह येतो तो ते 6-7 दिवस तो समाजातील लोकांमध्ये हिंडत असतो, वावरत असतो आणि त्याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे। तर आम्ही विनंती केलेली आहे की ते रिपोर्ट पण लवकरात लवकर मिळावे, व्यवस्था करावी अशी मी प्रशासनाला विनंती केलेली आहे। त्याचप्रमाणे एक सगळ्यात गंभीर प्रश्न आहे तो अपंगांचा। अपंग जर का कोणी स्वॅब द्यायला गेला किंवा लसीकरण करायला गेलं तर त्याला तासन तास
तो पायाने अपंग असेल, मतिमंद असेल किंवा अन्य अपंगत्व असेल तर त्याला तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. तर अपंगांना रांगेत उभं न करता त्यांना प्राधान्यक्रमाने लसीकरण असेल किंवा त्यांची तपासणी असेल ती तत्परतेने करून घ्यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे. अशा पद्धतीचे निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्या आम्ही दिलेलं आहे. साहेब लवकरच याच्यावर काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊन त्यावर कारवाई करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार.